सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे डान्स बार सुरू होण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झालाय. दोन हजार पाच मध्ये सरकारनं डान्स बारवर घातलेल्या बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि प्रफुल्ल चंद्र पंत यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय. कुणाच्याही उपजीविकेवर गदा आणणं हे समानतेच्या तत्वांना धरून नाही, मात्र पोलिसांनी डान्स बारला परवानगी देताना महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याचीही काळजी घ्यावी असंही सुप्रीम कोर्टानं सुनावलंय. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 5 नोव्हेंबरला होणार आहे. रिस्ट्रिक्शन्स लगाई है सुप्रीम कोर्ट ने, ये बोलते हुए कि कोई ऑब्सेनिटी नहीं होनी चाहिए और इन अकॉर्डिंग विद लॉ हमारे लाइसेंसेस का रिन्यूअल कंसिडर किया जा सकता है. सुप्रीम कोर्ट ने अभी ऑब्जर्वेशन दिया कि लाइवलीहुड का इश्यू है और अभी सब कुछ सुप्रीम कोर्ट 5 नवंबर को फाइनल हियरिंग पे कंसिडर करेगा. महाराष्ट्र जवरपास 700 अधिक लाइसेंस बार मध्य छमछम शुरू होती. 75,000 बारबालांची उपजीविका फक्त डान्स बारच्या व्यवसायावर होती. डान्स बारमध्ये एका रात्रीत कोट्यवधी रुपयांची उधळण व्हायची. उद्योजक, शेअर ब्रोकर, गुंठामंत्री, बागायतदार शेतकऱ्यांची कुटुंब देशोधडीला लागली. आर आर पाटील गृहमंत्री असताना 2005 मध्ये सर्वसंमतीनं छमछम बंद करण्यात आली. बारमालक संघटना या विरोधात हायकोर्टात गेली. 2013 मध्ये कोर्टानं उपजीविकेवर घाला घालणं चुकीचं असल्याचा आदेश दिला, जो सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आहे. जो 2005 की कंडीशन थी स्टेटस को, सुप्रीम कोर्ट ने कहा स्टेटस को ऑफ 2005. आज जो पोजीशन 2005 में मुंबई की, महाराष्ट्र की थी, जो डांस बार लाइसेंस वैलिड थे सिर्फ उनको छूट दी गई है. तो सिंपल सी चीज है कि जिनके डांस बार लाइसेंस आपने बैन लाने के बाद कैंसिल करके ऑर्केस्ट्रा करके दिया है, अब उनके लाइसेंस वापस मंगवा के उनको एंडोर्स करके डांस बार वापस कर चालू कर दीजिए. सरकार से एक ही कहेंगे कि आप अपनी ईगो को बीच में मत लाइए, कानून का मान रख के उसका सम्मान करते हुए आप इस इंडस्ट्री को वापस फलने फूलने दीजिए. सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशावर राज्य सरकारला 2 आठवड्यात आपलं म्हणणं मांडायचं आहे, मात्र सुनावणी आणि युक्तिवादाचा एकूण सूर पाहता सरकारचं मत किती महत्वाचं ठरेल याबाबत शंकाच आहे. लगेच डान्स बार सुरू होतील असं मला वाटत नाही. महाराष्ट्र सरकार या अमेंडमेंटच्या पूर्ण बाजूने आहे, त्यामुळे स्थगिती देताना जर काही त्रुटी त्याच्यातल्या पॉइंट आउट केल्या असतील तर त्या त्रुटी सुधारण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे. सुप्रीम कोर्टाने आता जे इंटरिम रिलीफ दिलेला आहे आणि 5 नोव्हेंबरला जजमेंट येईल आणि ते जजमेंट नक्कीच डान्स बारला परवानगी देणार किंवा विरोध करणारा जो कायदा होता तो घटनाबाह्य ठरवणाराच ते जजमेंट असेल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. डान्स बार बंदीनंतरही पोलिसांच्या आशीर्वादानं छमछम मिंधोक सुरू होती. उलट बार सुरू ठेवण्यासाठी खिसे गरम करण्याचा रेट वाढला होता. अंमलबजावणीचे 3-13 वाजले होते. आता सुप्रीम कोर्टानं तर थेट इतर व्यवसायांप्रमाणे बार बारांचं जगणंही मान्य केलंय, त्यामुळे नैतिक अनैतिकतेच्या चर्चा कायम राहिल्या तरी डान्स बार बंदीमुक्त होणार हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.